हाय फ्रेंड्स ज्योतिकाच रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी मसाला पुरी तर रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहूयात तर इथे मी पाणीपुरीच्या पुऱ्या घेतलेल्या आहेत बारीक शेव घेतलेली आहे रगडा घेतलेला आहे रगड्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर चाट मसाला बारीक चिरलेलं टोमॅटो चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर आणि बारीक चिरलेला कांदा तर या ठिकाणी इथे मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेटमध्ये आपण सगळ्यात आधी पुऱ्या घालणार आहोत पुऱ्यांना असे थोडेसे होल करायचे आहे जेणेकरून आपण जो रगडा वगैरे यामध्ये घालणार आहे तो व्यवस्थित पुऱ्यांमध्ये भरला जाईल तर या ठिकाणी आपण पुऱ्यांमध्ये रगडा घालणार आहोत रगडा शक्यतो गरम असावा जेणेकरून मसाला पुरीची चव अजूनच वाढते तर या ठिकाणी रगडा घालून झालेला आहे तर आता आपण इथे बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत त्यानंतर बारीक चिरलेलो टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर नंतर भरपूर अशी बारीक शेव घालायची आहे चवीनुसार मीठ त्यानंतर लाल मिरची पावडर तुम्हाला किती तिखट हवं आहे प्रमाणात तुम्ही घाला त्यानंतर मसालापुरी चटपटीत बनवण्यासाठी चाट मसाला तर या ठिकाणी आपली चटपटीत अशी मसालापुरी खाण्यासाठी तयार आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि अशा छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिकाच रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील